अमरावतीत प्रहार पक्षाच्या वतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी व प्रहार पक्ष उमेदवार निवडून येण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अधिकृत उमेदवारी दिनेश बुब यांना दिली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनेश बुब यांना निवडून कसं आणायचं यासाठी तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन अमरावतीला करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, वसू महाराज यासह अनेक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ती करण्याचं का तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे. इथे पैसा फार महत्वाचा नाही, पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे. अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव आमचाच नाही हो, सगळ्याचा लिलाव करण्याची तानाशा आहे. एवढी गुर्मी आहे, एवढा पैसा आहे, तुमच्या आमच्यापासून हिचकावून पैसा जमा केला. कोणते वखर दाबले, कोणती पेरणी केली, कोणतं वावर निंदलं, कोणत्या आम्ही पाहतो एखादा आपण सांगतोय कटला चालूला, मेहनतीचं कुठलंही फळ नाही. बेमानीनं कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारण करण्याची व्यवस्था आहे बेमानीच्या पैशात. आणि मग तो धोधो तुमच्यावर उडवाचा, तो धोधो उडवून आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हर्रास करू शकतोय. तुम्ही फक्त बोली लाव म्हणा, बोली लावायला उमेदवार तयार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे 1000 कोटी असेल पण आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या 1000 कोटीला सुद्धा लात मारून हा विजय हाती घेतल्याशिवाय. काही जे काही तानाशाही आहे हम बोले जो काय कायदा असं म्हणण्याचं सांगायचा त्यांना सांगायचं का बाबासाहेब आंबेडकरचं संविधान अजून बाकी आहे हे सांगण्याची खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यावर वेळ आली आहे. छत्रपतीचा स्वाभिमान असंख्य आम्ही पाहतो विरोधक जरी असले, लाख टोमने मारणारे तलवारी काढणारे जरी असले तरी आमचा कार्यकर्ता त्यावेळेचा सैनिक हिंसभर पर माग हटायचा नाही. मित्र हो, पैसा हा महत्वाचा विषय नाही, तुमची हिंमत आणि प्रामाणिकपणा दिनेश बुबला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सांगतो, ज्या दिवशी कार्यकर्ता होईल त्या दिवशी आमच्या भारतातलाच नाही इतरही देशातले लोक प्रचाराला आणले तरी त्याचा पत्ता गोल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला असं सांगितलं जाईल मोदीजीची सभा आहे, राहुलजीची सभा आहे, अमित शहाजीची सभा आहे, नेता तुम्हारे पास आहे, जनता हमारे पास आहे. दिल्ली मुंबईतला माणूस मत नाही मारू शकत, मत मारणारी जनता इथलीच आहे, मत तुमचं आहे, ते कोणाच्या हातात नाही आहे. आणि मग तुमचं मत तुम्हाला ठरवायचं आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतोय का अमरावती या सगळ्या शहरामध्ये आणि बडनेरामध्ये उद्यापासून आपण कामाला लागलो पाहिजे. भाषणानं टाळ्या घेता येतात आणि काम केलं तर गुलाल घेता येतं. भाषणानं माणसं फक्त क्षणापुरते जिंकता येतं पण कामानं आणि कर्तव्यामुळं माणूस आयुष्यभर जिंकत असतो. शेवटच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाहवान मेल्यानंतर सुद्धा 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल. लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल. आमचं तर सगळं सुखात होत, राजकुमारजीने आम्ही सुखातच होतोय. फक्त निरोप काय होता, तटस्थ राहा, ना इधर ना उधर, पण सुखातली आम्ही दुखात नाही, कष्टात टाकण्याचं काम केलं, इमानदारीकडे जाण्याचं काम केलं. आणि आम्हाला सांगायचं आहे 17 रुपयाची साडी निवडणुकीच वाळीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत. इथं छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे, अनेक आव्हानं तोडफोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे. ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे. पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय
याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात घ्या. मला असं वाटत नाही एक लाखाच्या वरती आहे म्हणून. एक लाखाच्या वर ज्याच्याजवळ संपत्ती नाही असेच आहे. चेहऱ्यावरून बरेचदा माणसं ओळखल्या जातं. पैसा आहे, नेता आहे, पैसा आहे, सत्ता आहे, आणि दुसरं इकडे फक्त सेवा आहे. बच्चूकडू जे काही आमदार झालं असेल ते फक्त रुग्णसेवेतूनच झालं. कोण प्रचार आले आला आमच्या, चार वर्ष चार वेळेस निवडून आलो आहे. कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतला का आम्ही? आम्ही कधी आम्ही पाहतो अशी गुलामी स्वीकारली का आपण? कधीच नाही. आम्ही पळणं कबूल केलं पण पाठिंबा नाही घेतला. डुबलं तरी चालेल. आता या निवडणुकीमध्ये आपण लढणारच नव्हतो. दिनेश भुमनं नाही म्हटलं असतं तर आम्ही दुसरा उमेदवार उभाच केला नसता. पण एक कार्यकर्ता कित्येक वर्षापासून लढतं, कित्येक वर्षापासून काम करतंय. ज्यांनी बेमानीनं पैसे झाले ते खासदार झाले. आणि तुमच्या आमच्यासाठी काम करत असणारा कार्यकर्ता आम्ही सांगतोय, इथून आम्ही उंबरठा पार करत नसल तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. कार्यकर्त्यांनीच ते जिंकून द्यायची आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो, हा कार्यकर्ता आम्हाला निवडून आणायचा आहे. हे शपथ आम्हाला घेतली पाहिजे. आणि इथून गेल्यानंतर फक्त घरी बसू नका, नाहीतर मस्त भाषण ऐका, मस्त झोपून जा. जय जय रामकृष्ण. हा अपमान आमचा नाही, तुमचा होणार आहे. पैसेवाल्याच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान होणार आहे. आपण पाहतोय का पैसा किती काही जरी असला पण पोट जर बेमान निघालं तर मायले उपाशी झोपा लागतो. पोट बेमान निघालं तर पैसा मायेची सेवा नाही करू शकत. मायेची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे, चांगले विचार पाहिजे. मी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हा दिनेश भाऊ आमच्या सोबत होते. आणि काय होतं, काय घडत होतं माहीत आहे? एका बकरीवाल्याकडे दोन बकऱ्या होत्या भाऊ, आणि दोन बकरीतले गवई नावाचा पोरगा. वडगावच्या जवळ एक गाव आहे, ते गाव विसरलोय. बकरीवाल्यानं आपली बकरी विकली, त्यानं त्या बकरीचा फोटो त्या पॉम्पलेटवर टाकला. आणि पॉम्पलेटवर टाकल्यानंतर त्यानं सांगितलं का माझ्या गावात माझ्या घरी दोन बकऱ्या होत्या, त्याच्यातली एक बकरी विकतोय. त्या बकरीच्या पैशात बच्चूकडूची पॉम्पलेट टाकतो वाटतोय, पुऱ्या गावभर फिरतोय आणि त्याला निवडून आणतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.